ओम नमः शिवाय। जन्म हा अखेरचा श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथावरील आशीर्वचने श्री काशी विश्वाराध्य ज्ञानसिंहासनाधीशर काव्य सर्व दर्शन तीर्थ वेदांताचार्य विद्यावारिधी विद्यावाचस्पती श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी की जय। जंगमवाडी मठ श्री क्षेत्र काशी आशीर्वचन 17वे शिक्षागुरुस्थल 1 जिज्ञासू सद्भक्तानो लिंगषटस्थलावरील आशीर्वचने तुम्ही ऐकत आहात। लिंगषटस्थलातील दीक्षागुरुस्थल या उपस्थलाविषयी तुम्ही आत्तापर्यंत बरेच काही ऐकले आहे। यानंतरचे स्थल आहे शिक्षा गुरुस्थल। दीक्षा देऊन जो गुरु आपल्याला संस्कृत करतो तोच जेव्हा ज्ञानोपदेश करतो तेव्हा त्याला शिक्षा गुरु म्हणतात। ज्ञानोपदेशाने शिष्याला जो प्रशासित करतो तो शिक्षा गुरु होय। गुरु आणि शिष्य यांचा संबंध येथे जगद्गुरु रेणुकाचार्य समजावून सांगत आहेत। मनुष्याचा कुणा ना कुणाचा तरी संबंध असतो, संबंधाशिवाय तो जगू शकणार नाही। संबंध दोन प्रकारचे असतो, संसारिक आणि आध्यात्मिक। पिता पुत्र माता पुत्र पती पत्नी भाऊ बहिण्यांचे संबंध हे रक्तसंबंध होत। हे संबंध मनुष्याला जेव्हा अनुकूल असतात तेव्हा सुखदायक वाटतात आणि जेव्हा प्रतिकूल असतात तेव्हा दुःखदायक ठरतात। संबंधाचे व्याख्याच अशी आहे, सम्यक बंध संबंध ज्याच्यामुळे मनुष्य बांधला जातो तो संबंध होय। एकदा संबंध झाला की त्यातून सुटका नाही। विवाह प्रसंगी वधूचा पदर आणि वराचा शेला यांची गाठ मारतात। लग्न गाठ म्हणतात तीहीच, परंतु ती गाठ काही तासापुरती असते। पदर आणि शेला याचा संबंध काही काळच असतो, परंतु पती पत्नीचा जो मानसिक संबंध निर्माण होतो तो जन्मभर सुटत नाही। संबंध कधी अनुकूल असतो तर कधी प्रतिकूल। सांसारिक संबंध सतत वाढत जातो। संबंध कधी अनुकूल होऊन सुखद होतो तर कधी प्रतिकूल होऊन दुःखद होतो। कितीही दुःख झाले तरी संबंध तुटता तुटत नाहीत। एकदा भगवान विष्णू वैकुंठात एकटेच निवांत बसले होते। तिथे नारद मुनी आले। विष्णूला एकटे पाहून ते म्हणाले, भगवान तुम्ही एकटेच बसलात, तुम्हाला कोणी भक्त वगैरे नाही का? मी पृथ्वीवरून 50 भक्तांना घेऊन येतो। विष्णू हसले आणि म्हणाले, नारदा तू प्रयत्न कर पण एकही भक्त वैकुंठात यायला तयार होणार नाही। जा आणि घेऊन ये भक्तांना। नारद विमानात बसून पृथ्वीवर आले। जिथे सत्संग चालू होता तिथे बाहेर थांबले। आत भक्त महाराजांचे प्रवचन ऐकत होते। आरती प्रसाद संपल्यावर बाहेर निघालेल्या भक्तांना नारदांनी विचारले, भक्तराज मी वैकुंठाहून आलो आहे, भगवंतांनी तुम्हाला आणण्यासाठी विमान पाठवले आहे, चला विमानात बसा, विमानाला तिकीट नाही, फ्री ऑफ चार्ज, मी घरी सांगून येतो, असे म्हणून तो भक्त निघून गेला। एक एक करून असे सगळेच भक्त सटकले। शेवटी एक जख्ख म्हातारा उरला। नारदाला वाटले तरुण आणि प्रौढ लोक वैकुंठात काही येणार नाहीत, पण हा म्हातारा मात्र मरणाला टेकला आहे, हा नक्कीच वैकुंठात येईल असे वाटून त्याने म्हाताऱ्याला विनंती केली। तेव्हा म्हातारा लुटू लुटू मान हलवत म्हणाला, येईन रे बाबा, आता काय माझं वय झालंच आहे, पण आज नाही येणार, 1 वर्षाने येईन। नारदाला वाटले, चला 1 वर्षानं का होईना, पण मग एक तरी भक्त वैकुंठाला यायला तयार आहे। 1 वर्षानंतर नारद म्हाताऱ्याकडे गेला। तेव्हा म्हातारा म्हणाला, मी तुला वर्षाने येईन असे म्हटले होते, वर्षापूर्वीच माझ्या मुलाचे लग्न झाले आहे, पण अजून त्याला मुलबाळ झाले नाही, नातवाचे तोंड पाहिल्याशिवाय मी येणार नाही, तू पुढच्या वर्षी ये मग मी तुझ्या सोबत येईन। नारदाने ते मान्य केले आणि 1 वर्षाने ते पुन्हा म्हाताऱ्याकडे गेले। त्यावेळी म्हातारा मेला होता। नारदाला वाटले, म्हातारा मेला तरी त्याचे घरावर मुलावर अत्यंतिक ममत्व होते। तेव्हा त्याने जरी पुनर्जन्म घेतलेला असला तरी तो इथेच जवळपास कुठेतरी असणार। नारदाने अंतर्दृष्टीने पाहिले तेव्हा त्यांना दिसले की घरात एक कुत्री नुकतीची आली आहे आणि तिचे पिल्लू म्हणून म्हाताऱ्याने जन्म घेतला आहे। त्या पिल्लापाशी जाऊन नारद म्हणाले, मी तुला ओळखले आहे, नवा जन्म कुत्र्याचा मिळाला। कुत्र्याला वैकुंठात न्यायची परवानगी नाही, तरी देखील मी तुम्हाला शब्द दिला होता म्हणून विमानातून न्यायला तयार आहे, तुम्ही येणार का? सध्या मला वेळ नाही, ते पिल्लू म्हणाले। माझ्या मुलाने खूप संपत्ती मिळवली आहे, तिचे रक्षण करणे भाग आहे, दुसरी कुत्री प्रामाणिकपणे काम करणार नाहीत, म्हणून मलाच या घराची आणि संपत्तीची रखवाली करावी लागणार आहे, तू नंतर ये मग मी तुझ्याबरोबर येईन। नारद हात हलवत परत गेले। काही वर्षानंतर ते पुन्हा त्या घरी आले। तेव्हा तो कुत्रा मेला होता। नारदाने त्याचा शोध घेतला, इथेच कुठेतरी दुसऱ्या रूपात म्हातारा नक्की सापडेल। नारदाने शोध घेतला तेव्हा त्यांना तो म्हातारा बेडूक होऊन न्हाणीच्या मोरीबाहेर बसलेला आढळला।
नारदांनी त्यांना ओळखले आणि त्याच्याजवळ जाऊन ते म्हणाले, म्हातारबुवा, तुमची ही काय दशा झाली आहे? तुम्ही आधी चांगले मनुष्य होता, नंतर कुत्र्याच्या जन्माला गेलात आणि आता चक्कनहाणीच्या मोरीत बेडकाचा जन्म घेऊन बसलात। आता तरी घराचा मोह सोडा, तुम्ही घरात गेलात तर कुणी तुम्हाला ओळखणार नाही, बाहेर फेकून देतील। आता तरी चला माझ्याबरोबर वैकुंठात, तुम्हाला इथे काय सुख आहे? बेडूक म्हणाला, इथे मी फार आनंदात आहे। माझी मुले नातू नाणी घरात आंघोळ करतात, त्यांच्या अंगावरील पाणी माझ्या अंगावरून जाते, तेव्हा जे सुख वाटते ते सांगता येत नाही। गंगा स्नान देखील या स्नानापुढे तुच्छ आहे। नारद हसून म्हणाले, बाबा, आता या शूद्र सुखाचा मोह सोडून द्या आणि चला माझ्याबरोबर। तेव्हा तो बेडूक चिडून म्हणाला, हे बाबा, तुला माझ्याशिवाय जगात कुणी सापडले नाही का? मी मनुष्य होतो तेव्हा माझे मागे लागलास, कुत्रा झालो तरी माझा पिच्छा सोडला नाहीस, आणि आता बेडूक झालो तरीही मला सुखाने बसू देत नाहीस। काय आहे रे तुझ्या वैकुंठात? जा पळ इथून। नारद बिचारे तोंड लहान करून हात हलवत वैकुंठात परत गेले। ए नारदा, ये विष्णू म्हणारे, आणलेस का भक्ताला? नाही भगवान, नारद म्हणाले, वैकुंठात येण्याची सर्वाची इच्छा असली तरी येण्याची तयारी मात्र नाही। मी हरलो, सांसारिक संबंध असे चिवट असतात, त्यांच्यापासून मनुष्याची सुटकाच होत नाही, त्यासाठी गुरुपदेशाची आवश्यकता असते। गुरु जेव्हा शिष्याला बोध करतो आणि गुरु शिष्याचा जेव्हा संबंध घडतो तेव्हा त्या संबंधामुळे शिष्याला सांसारिक संबंधातून मुक्ती मिळते। शिष्य आणि गुरु यांच्यामध्ये रक्त संबंध नसतो तर बोध्य बोधक संबंध असतो। गुरु बोध करतो तर शिष्य बोध ऐकतो। शिष्याला ज्ञानाचे काजळ घालून त्याच्या अज्ञानरूपी तिमिराचा गुरु नाश करतो आणि त्याचे डोळे उघडतो। लहान बाळाचे मिटलेले डोळे काजळ घालण्याच्या निमित्ताने आई उघडले, त्याप्रमाणे तुमचे चर्मशक्षु आई उघडते, किंवा तुम्हीही ते उघडू शकता। हृदयातील आत्म्याला आणि प्रपंचात व्याप्त असलेल्या परमात्म्याला चर्मशक्षुनी पाहता येत नाही। उपनिषेदात म्हटले आहे, येतो वाचो निर्वेंते अप्राय मानसास, सर्व इंद्रियांना आत्मतत्व अप्राय आहे। हृदयातील अज्ञानाचा अंधार जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत सूक्ष्म आत्मतत्व दृष्टीगोचर होत नाही। गुरु ज्ञानोपदेश करून शिष्याचे अज्ञान दूर करतो, त्याच्यावर शासन करतो, सत्ता गाजवतो, कारण शिष्य ज्ञानोपदेशासाठी योग्य आहे की नाही याची परीक्षा करावी लागते। अनाधिकारी मनुष्याला ज्ञान सांगून काय उपयोग? जो प्रेमभराने गुरुची सेवा करतो तोच गुरुकृपेचा अधिकारी ठरतो। गुरुसेवेने जी विद्या मिळते ती उत्कृष्ट मानली जाते, पैसे देऊन शाळा कॉलेजात जी विद्या मिळते ती श्रेष्ठ मानली जात नाही। आपली विद्या देऊन दुसऱ्याची विद्या मिळवली तर ती कनिष्ठ विद्या मानली जाते। गुरु शिष्याला तात्काळ ज्ञान देत नाहीत, त्याच्याकडून आपली सेवा करून घेतो। गुरुसेवेने शिष्याचे अंतकरण निर्मळ होते, मग त्याला गुरु ज्ञान देतात। शिष्य तऱ्हेतऱ्हेचे असतात, काही भादर गुरुसेवा करत नाहीत तर गुरुकडूनच आपली सेवा करून घेतात। असाच एक आशी शिष्य गुरुकुलात जाऊन राहिला होता। गुरुने त्याला आपली वस्त्रे धुण्याचे काम सांगितले। एक दोन दिवस त्याने गुरुची वस्त्रे धुतली, त्याला वाटले की आपल्याला बहुतेक जन्मभर धोब्याचेच काम करावे लागणार, ह्यातून सुटका करून घेण्याचे त्याने निश्चय केला। काही लोकांची बुद्धी अशा बाबतीत फारच चालते, म्हणून तो गुरुजवळ गेला आणि म्हणाला, महाराज, आपण आम्हाला वंदे आहात, आपल्या कुठल्याही वस्तूला आमचा पाय लागला तर आपला अपमान केल्यासारखे होते, या विलेट आपला पाय आमच्या कोणत्याही वस्तूला लागला तर ती पवित्र होते। आपली वस्त्रे धुताना माझे पाय सतत आपल्या वस्त्रांना लागत असतात, हे काही योग्य नाही। त्यापेक्षा आपले पाय माझ्या वस्त्रांना लागले तर माझी वस्त्रे पवित्र तरी होतील, म्हणून आपली वस्त्रे मी धुण्यापेक्षा आपणच माझी वस्त्रे धुतली तर योग्य होईल। काही शिष्य असे असतात, परंतु अशा शिष्यांना गुरुकडून ज्ञान लाभत नाही। ज्यांचे अंतकरण शुद्ध असते त्यालाच ज्ञान प्राप्ती होते। गुरु शिष्याला जेवढे अधिक कष्ट देतील तेवढे शिष्याला ते कल्याणकारकच ठरतात। सर्वज्ञ नामक एका कन्नड संताने म्हटले आहे की गुरुसेवेसाठी मला मनुष्याचाच काय पण बैलाचा जन्म लाभला तरी चालेल। पूर्वी बैल हे वाहन होते, गुरु आपल्या पाठीवर बसले तरी आपले कल्याण होईल असे सर्वज्ञांना वाटते। ज्या वृक्षापासून खडावा तयार होईल त्या वृक्षाचा जन्मही मला चालेल। गुरुचरणा इतकेच, गुरुच्या खडवांनाही महत्त्व असते। अतिसामान्य वस्तूला गुरुच्या पादस्पर्शाने महानता लाभते। दुधात पाणी मिसळले की पाणी देखील दुधाच्या भावाने विकले जाते, त्याप्रमाणे धान्यात मिसळलेले खडे देखील धान्याच्याच भावाने विकले जातात, म्हणून गुरुचा खडावा होणे हे भाग्याचे लक्षण आहे असे सर्वज्ञ म्हणतात। ही भावना ज्याच्या मनात
असते अशा शिष्यावरच गुरु शासन करतो, त्याची परीक्षा घेतो आणि त्याला ज्ञान देतो। अशा प्रकारे शिष्याकडून सेवा घेऊन त्याला परिशुद्ध करून त्याच्यावर प्रशासन करून त्याला ज्ञानामृत देणारा जो गुरु असतो त्याला शिक्षा गुरु असे म्हणतात। शरद ऋतूमध्ये टिपूर चांदणे पडलेले असतात, त्यावेळचा चंद्रप्रकाश अत्यंत स्वच्छ आणि शीतल असतो। त्या चांदण्यासारखा गुरुचा उपदेश संसार रूपी अंधाराचा नाश करतो। गुरुची अमृतवाणी चांदण्याप्रमाणे शीतल असते। उन्हात पोळलेल्या माणसाला जर शारदीय चांदण्यात बसवले तर त्याची त्याला किती शीतल वाटेल, त्याप्रमाणे संसार तप्त शिष्याला गुरुची वाणी शीतलता प्रदान करते। त्याच्या मनात जन्मजन्मांतरापासून वसणारा अज्ञानाचा गूढ अंधकार नष्ट करते, त्याला शांतीचा अनुभव देते। आध्यात्मिक आदि भौतिक आदि दैविक असे तीन प्रकारचे ताप मनुष्याला संतप्त करीत असतात। यात तापत्रयाने संतप्त मनुष्य गुरुजवळ जातो, त्याच्या वचनामृताचे सेवन करतो, तेव्हा त्याच्या मनातील अज्ञान अंधकार नाहीसा होऊन गुरु त्याला परमानंदाचा अनुभव देतो। शिष्याला हा अनुभव देणाऱ्या गुरुला शिक्षा गुरु म्हणतात। उपदेश असा असावा की करणाऱ्याला आणि ऐकणाऱ्यालाही तो सुखद वाटावा। केव्हा एखादाची बडबड संपते असे शिष्याला वाटू नये आणि कधी एकदाही कटकट संपते असे गुरुला वाटू नये। चांदणे जसे सर्वांना प्रिय असते तसा गुरुचा उपदेश असावा। श्री गुरु शिष्याला पती ज्ञान आणि पशु ज्ञान देतात। अनोमल माया मन आणि कार्मिकल या तीन पाशाने बांधलेल्या मनुष्य म्हणजे पशु। पशुला एकाच पाशाने बांधले जाते, परंतु जीवात्म्याला मात्र तीन पाशांनी बांधले जाते, त्यामुळे त्याची संसारातून लवकर मुक्तता होत नाही। गुरु शिष्याला या पाशाचा त्याग करायला लावतात, सांगतात। पशुभावाचा त्याग करण्यासाठी पशुपतीच्या ज्ञानाची आवश्यकता असते। गुरु सांगतात की तुला आता पशु म्हणून राहायचे नाही तर पशुपती होऊन व्हायचे आहे, शिव व्हायचे आहे। या प्रकारे शिष्याला जीव शिवजीव ऐक्याचा बोध करून जो ज्ञान त्याचे अज्ञान दूर करतो तोच शिक्षा गुरु होय। एवढे सांगून आजचे आशीर्वचन पूर्ण करीत आहोत। ओम शांती शांती शांती।